आणि एक महत्त्वाची बातमी, ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंची दिवाळीच्या कार्यक्रमाला हजेरी पाहायला मिळते. ठाण्यातल्या रहेजा इमारतीमध्ये आयोजित केलेल्या संगीतमय कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. हे दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला सहभागी झालेले आहेत. ठाण्यामध्ये होत असलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे पहाटेच सहभागी झालेले पाहायला मिळाले. संपूर्ण देशभरामध्ये सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि अशातच ठाण्यामध्ये देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहायला मिळतात. रहेजा इमारतीमध्ये आयोजित केलेल्या संगीतमय कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. कृपया सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. सर्व रहिवाशांना, सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पाटणकर आणि त्यांचे सर्व सहकारी, आज खरं म्हणजे तुमच्यामुळेच आजची पहाट अतिशय मंगलमय होते आहे. आपलेही मनापासून स्वागत. ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि आरोग्यदायी जाऊ अशा मनापासून शुभेच्छा. खरं म्हणजे मागची 2-3 वर्षे आपण पाहिली तर फार अडचणीची, कष्टाची होती. अनेक आनंद अडचणी होत्या, कोविडही होता, परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, जसे आपले पाटणकर म्हणाले, 2019 ला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळेल. खरं म्हणजे अशा अनेक लोकांच्या मनामध्ये इच्छा होती, परंतु जे होतं ते बऱ्यासाठी होतं. कोविड आला मध्ये आणि आपल्याला त्यामध्ये देखील काम करता आलं. मुख्यमंत्री असतो तर काही मर्यादा आल्या असत्या, परंतु अगदी झोकून देऊन हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णांना जिथे जिथे आवश्यक तिथे मदत करण्याची जी काही आपण संधीच म्हणू, एखाद्या संकटाला आपण एक संधीमध्ये जेव्हा रूपांतरित करतो तेव्हा ते संकट सोपं होऊन जातं, कठीण संकट. आणि शेवटी मग गेल्या वर्षी देखील मी इथे मुख्यमंत्री म्हणूनच आलो होतो. तर म्हणजे रहेजा गार्डन हा आपला एक परिवार आहे आणि कुठेही गेलो, काही झालो तरी सुद्धा आपल्या परिवारातल्या, कुटुंबातल्या माणसांच्या कार्यक्रमामध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे न चुकता दरवर्षी इथे येत असतो मी. आणि मगाशी मला अगोदरच्या निवेदकांनी देखील आपल्या मनोगतात सांगितलं, काही धाडसी निर्णय आपण घ्यावे लागतात. शेवटी कुठलंही काम होणार नाही सांगायला काही स्किल लागत नाही, परंतु न होणारं काम कसं होईल याला थोडस स्किलही लागतं आणि थोडी इंटेन्शन लागतं आणि अप्रोच लागतो. धाडस तर लागतंच. शेवटी आपण जेव्हा आपलं इंटेन्शन क्लिअर असतं तर कधी घाबरायचं नसतं. ज्यामध्ये आपला वैयक्तिक फायदा नसतो आणि जनतेचा फायदा असतो तेव्हा बिंदास करायचं असतं, मग ते काही हो, असं माझा स्वभाव आहे. आणि सर्वसामान्यांमधून राहिलेले असल्यामुळे मला ही जाण आहे. आणि माणूस संवेदनशील नक्कीच असावा, शेवटी संवेदना या महत्त्वाच्या आहेत. किती कुठेही मोठा झाला माणूस तरी सुद्धा आपलं मूळ विसरता कामा नये, आपल्या माणसांना विसरता कामा नये. शेवटी पद येतात काय जातात का, परंतु जेव्हा पद असतं तेव्हा आपल्या पदाचा वापर हजारो, लाखो, करोडो नागरिकांना कसा होईल याकडे कटाक्षाने पाहिलं पाहिजे. ही माझ्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे मी कठीण असलेलं काम
सगळ्यांना वाटतं आता मोठं संकट आहे, आणि त्यातून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते संकटातून आपण बाहेर येतो, पुन्हा कामाला लागतो. मध्ये काही विषय झाले आपल्या सगळ्यांना माहीत आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि म्हणून मी नेहमी सांगतो सीएमची व्याख्या फक्त चीफ मिनिस्टर नसून सीएम म्हणजे कॉमन मॅन असंही होतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा कायम असू द्यात. मी नेहमीच आपल्या सोबत आहे, आपण एकाच परिवारातल्या आहोत ही भावना माझी आहे तशी तुमची आहे. मग असे म्हणाले भगवा कंदील लावलेला आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण होतं आहे, ही देखील मोठी बाब आहे आपल्याकडे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते होते. मी आवर्जून सांगेन की बाळासाहेबांचं देखील ते स्वप्न होतं, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं, आणि ते पूर्णत्वात जात आहे सगळीकडे असं दिसेल. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून आजच्या दीपावलीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये चांगले दिवस येऊ द्या, या राज्यावरचं संकट टळू द्या, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला त्यांच्या जीवनामध्ये चांगले अनुभवाचे दिवस, चांगले आनंदाचे दिवस येऊ द्या, हीच प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.